आपण असं नेहमी म्हणतो, विविधतेने नटलेला भारत. तसंच आज आपण पालकसोबतही काहीसं केलेलं आहे. विविध पराठ्यांमध्ये त्याला चांगला सजवलेला आहे. तर पालकला स्वच्छ धुवून बारीक कापून घेतला. आता या पराठ्यांसाठी चांगलं पीठ मळून घेऊयात. तर गव्हाचं पीठ चांगलं चाळून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि ओवा घातला आहे थोडासा हातावरती चोळून. छान असं पीठ मळून घेतलं. पीठ मळताना तेल घातलं नव्हतं. त्याच्यानंतर थोडंसं तेल घालून त्याला बाजूला ठेवलं भिजत. आता पीठ भिजलेलं आहे तर चला गोळे करून घेऊयात, जसे चपातीसाठी आपण करतो तसे. तर एक चपाती आपण लाटून घेतो आहे थोडंसं पीठ घालून. व्यवस्थित चपाती लाटून घ्यायची, जेवढी पातळ चपाती आपण लाटतो तशीच. आता याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि या तुपावरती हळद, लाल तिखट, जिरे पावडर, धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं. ॲक्च्युली येथे तुम्हाला हवे ते मसाले घालू शकता. चाट मसाला, दुसरे कोणतेही मसाले तुम्ही येथे घालू शकता, दालचिनी पावडर देखील. पूर्ण चपातीला हे मिश्रण लावून घेतलं की त्याच्यावरती भरपूर कापलेला कच्चाच पालक आहे, हा स्वच्छ धुवून निसून बारीक कापून घेतलेला आहे, चांगला पसरून घ्यायचा. त्याच्यावरती छान अशी एक चीज स्लाइस ठेवून द्यायची आणि हा जो पराठा आहे तो गोल गोल असा करत रोल करून घ्यायचा, गुंडाळी करून घ्यायची सगळ्या बाजू, दुमडून घ्यायच्या. मध्ये सुनेने काप दिलेला आहे आणि पुन्हा याला या दोन्ही पण ज्या आपण फोडी केलेला आहे त्याला एकत्र करायचं, पुन्हा एक गोळा करायचा आणि पुन्हा याला आपल्याला चांगलं दाबून घ्यायचं, सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि पुन्हा या त्याची एक चपाती, चपाती नाही पराठा, पराठा थोडासा जाडसर असतो. तर मस्त असा लाटून घ्यायचा जेवढा तुम्हाला लाटता येईल. आणि जोपर्यंत आपण पराठा लाटत होतो तोपर्यंत तवा गरम झाला आहे. तव्यावरती थोडंसं तेल सोडलं आणि मस्त असा हा पालक चीज पराठा भाजून घ्यायचा आहे. आज आपण बरेच एक्सपेरिमेंट या पालकसोबत करणार आहोत. तुम्ही बघू शकताय मस्त असं चीज बाहेर आलेलं आहे. तर मी त्याच्यावरती थोडंसं तूप टाकलेलं आहे. तुम्ही हे पराठे तुपावरती, तेलावरती किंवा बटर लावून देखील भाजू शकता. खूप टेस्टी लागतात, नक्कीच एकदा करून पहा. बरेच जण पालक खात नाहीत, मुलं तर पालक खातच नाहीत. आणि पालकमधून लोह मिळतं, हे शरीरासाठी खूपच गरजेचं आहे. पालकची भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने पराठे तुम्ही नक्कीच करू शकता. त्याच्यामध्ये वेगळे वेगळे एक्सपेरिमेंट जसे आज आपण करतोय तसे करू शकता. चवीला अतिशय उत्तम लागतात. मस्त असा आपला पराठा दोन्ही बाजूने चांगला शेकून घेतलेला आहे आणि जो कच्चा पालक आहे तो पालक छान असा शिजला जातो. फक्त हा पराठा मंद आचवती शेकून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. पराठा आपला तयार झालेला आहे. या पराठ्याला तुम्ही असंच खाऊ शकता कारण त्याच्यामध्ये चीज आहे, आपण मसाले घातलेले आहेत आणि तुपावरती भाजलेला आहे. अतिशय उत्कृष्ट लागतो, नक्कीच एकदा करून पहा. मी एकदा तुम्हाला तोडून दाखवते. यातली पालक छान अशी शिजलेली आहे कारण कच्ची पालक खायला चांगली वाटत नाही. मस्त पालक शिजले गेलेले आहे चीजसोबत. खूप अतिशय चवदार हा पराठा होतो. नक्कीच एकदा करून पहा. हे पहा, मी आतमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. मस्त पालक शिजलेली आहे आणि मस्त चीजी असा पालकचा पराठा आपला तयार झालेला आहे. चला आता दुसरा पराठा आपण करूयात, हा दुसरा एक्सपेरिमेंट आपला. तर त्याच्यासाठी देखील एक पराठ्यासाठीचा गोळा आपण घेतलेला आहे आणि ही चपाती आपण लाटून घेतोय. हे पहा, पातळ अशीच लाटायची आहे चपाती. पराठा आपला जाड असतो. पहिल्यांदा आपण जो लाटला होता, पहिल्यांदा चपाती करून त्याच्यामध्ये चीज भरलं, पालक भरली, मसाले घातले आणि मग पराठ्यासारखा जाडसर लाटला. पण दुसऱ्यांदा ज्यावेळेस केलेला आहे त्यावेळेस चपाती तशीच ठेवलेली आहे. त्याच्यावरती एक चीज स्लाइस टाकली आणि त्याच्यावरती चीज स्लाइसवरती भरपूर पालक घालायचा आहे कारण पालक शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे. त्याच्यावरती हवे ते मसाले तुम्ही इथे घालू शकता. मी इथे हळद, लाल तिखट, जिरी पावडर, भाजलेली जिरी पावडर घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे, धना पावडर घालू शकता, वेलची पूड घालू शकता, आमचूर पावडर घालू शकता, हवे ते मसाले तुम्ही इथे घालू शकता. त्याने थोडीशी टेस्ट बदलणार आहे. चवीनुसार मी इथे मीठ घातलं आणि आता आपण याला
जशी स्लाइस आहे तसाच आकार देणार आहोत या चपातीला, आणि मग त्याचा आपण पराठा बनवणार आहोत. तर चला या चपातीचा आपण चौकोन करूयात. स्क्वेअर केला, चारही बाजू आतमध्ये दुमडून घेतल्या छानशा, आणि आता याला सुकं पीठ भरवरायचं. थोडंसं सुकं पीठ लावलं की आपल्याला त्याला थोडासा लाटता येईल. असाच जर आपण भाजला तर हा खूप जाडसर आहे, चांगला भाजणार नाही, म्हणून याला दाब द्यायचा थोडासा जेणेकरून चीज बाहेर येऊ नये हळूहळू. आणि आपलं मिश्रण सगळ्या बाजूने पूर्ण चौकोनामध्ये लागावं आणि हळुवारपणे त्याला लाटून घ्यायचं. थोडं थोडं जाडसरच ठेवायचं आहे, पण खूप जाड आहे, त्याला थोडंसं आपल्याला पातळ करायचं आहे. म्हणून त्याला जर असं लाटून घेतलं चिपकू नये म्हणून सुकं पीठ लावलेलं आहे. थोडंसं मस्त असा चौकोनी आपला चीज पालक पराठा तयार झालेला आहे. इकडे बाजूला आपला लोखंडाचा तवा तापत आहे, त्याच्यावरती छानसं थोडंसं तेल लावून, तूप लावून, बटर लावून याला तुम्ही शेकून घेऊ शकता. आता मी याला तेलावरतीच शेकून घेणार आहे छानसा. आणि आता हा एकदा मी पलटी करते आणि या पराठ्याला वेळ लागणार आहे, कारण मंद आचेवर आपण त्याला भाजून घेतो आहे. तोपर्यंत मी दुसरी एक चपातीचा गोळा घेतला, त्याला अर्धवट लाटून घेतलं आणि हे पहा एक ची स्लाइस घेतलेली आहे, त्याचा रोल केला, बोलतात ना गुंडा मुंडा, गोल गोल केला त्याला आणि याच्यामध्ये भरून घेतलं हे फिलिंग असं चीज ठेवून घेतलं. आणि आता याच्यावरती आपण काय टाकणार आहोत ते नंतर बघूयात. आपलं पहिल्यांदा जो पराठा भाजतोय तो मी पहिल्यांदा दाखवती. तर चला बघा, तोपर्यंत हा पराठा चांगला टम्म फुगायला सुरुवात झालेली आहे. या पराठ्यांना भाजताना अजिबात कपड्याने दाबायचं नाही, कलठाने दाबायचं नाही, कारण त्याच्यामध्ये जे चीज आहे ना ते बाहेर येईल लगेचच. तर चला मी आता याला तेल लावते. दोन्ही साईडने छानसा मस्त आपोआप तो फुगलेला आहे, त्याला अजिबात दाबू नका कारण त्याच्यामधलं चीज बाहेर येईल. हे पहा मस्त असा छानसा शेकून घेऊयात. फक्त मंदाचेवरतीच भाजायचा आहे, म्हणजे आतमधली जी पालकची कच्ची भाजी आहे ती छान अशी चीजबरोबर शिजली जाते आणि मस्त असा आपला पालक चीज पराठा तयार होतो. हे पहा जेवढा छानसा असा मंदाचेवरती शेकतो पराठा, तसा असा खरपूस खमंग दिसतो, दिसायला इतका छान दिसतो आणि चवीलाही अतिशय भन्नाट. नक्कीच तुम्ही करून पहा. मी केलेले हे दोन तीन वेगळे वेगळे एक्सपेरिमेंट आहेत, आता हा तिसरा एक्सपेरिमेंट बघूयात. तर आता याच्यामध्ये उरले सुरलेली सगळी पालक घातली, त्याच्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि मीठच घातलेलं आहे, बाकीचे कुठलेच मसाले घातलेले नाहीत. आणि मस्त अशी पुरणपोळी बनवतो ना तसा मस्त कुंडा बनवून घेतला छानसा, त्याला सुक्या पिठामध्ये बुडवलं आणि तुम्ही बघू शकता लाटताना थोडीशी कसरत झाली. एक्सपेरिमेंट आहे ना, प्रयोग केला आहे आपण, पण खूप छान लागला चवीला. आणि ही जी पालक आहे ना मध्ये, तर ती थोडी बाहेर येते असं वाटतं. तर मी काय केलं, तिथे सुकं पीठ लावलं आणि दाबून घेतलं. दाबलं तरी पराठा असा छानसा फ्लॅट झालेला आहे. हे पहा मस्त गोल गरगरीत आपला पालक चीज पराठा तयार झालेला आहे आणि त्याला छान असं मंदाचेवरती तेल लावून मी आता मस्त भाजून घेते. हे पराठे तुम्ही मुलांना शाळेच्या डब्यावरती देऊ शकता, मुलांनाच काय मोठ्यांना देखील. ऑफिसच्या डब्यामध्ये दिले तर नक्कीच ऑफिसमधले सगळेच त्याच्यावरती तुटून पडतील. हे पहा या पद्धतीने मस्त असा दिसायला किती छान दिसतं ना. पालक न आवडणारे हाच नाश्ता, हेच पराठे परत परत कर म्हणून बोलतील. हे पहा माझ्याकडनं थोडासा दाबला गेला तर चीज बाहेर आलं, म्हणून मी पहिल्यांदाच बोललो होती की या पराठ्यांना अजिबात कपड्याने कलशाने दाबून फुगवायचा प्रयत्न करायचा नाही, चीज बाहेर येतं कारण गरमीने चीज लगेच मेल्ट होतं. तर छान असा पराठा आपला तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा या चॅनलवरती. नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि नक्कीच अशा पद्धतीने पालकचे चीज पराठे, पालकचे चीज मसाला पराठे करून पहा कसे वाटले हे गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगला कळवायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीजसोबत, ब्लॉग्ससोबत. तोपर्यंत नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद.